प्राइम टाइम च्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन केलेल्या संदीप शिंदे समितीने आणखी 2 महिन्यांची मुदत मागितलेली आहे। काही पुरावे गोळा करण्यासाठी हा वेळ मागण्यात आल्याचं समजतंय। सरकारने समितीला वेळ देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याची देखील माहिती मिळते आहे। कुणबी प्रमाणपत्रासाठी समितीला आणखी काही कागदपत्र हाताळावी लागतील आणि यासाठी या शिंदे समितीने 2 महिन्यांचा वेळ मागितलाय। त्यानंतर डिसेंबरमध्ये शिंदे समिती या संदर्भातला अहवाल देईल। तसंच शिंदे समितीच्या या मागणीनंतर आता जरांगे पाटील नेमकी कोणती भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनोज जरांगे पाटलांनी पुण्यातल्या सभेमध्ये पुन्हा एकदा सरकारवर शरसंधान साधलाय। तसंच विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षण देण्याची मागणी देखील मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। आपल्यावर अन्याय करायला कोणीच तयार नाही, सरकार सोडता। आरक्षण दिल्याशिवाय 1 इंच भी माग आटणार आपण मराठा समाज म्हणून त्याचं बलिदान व्हायला जाऊ देणार नाही। सरकारच्या भूमिकेमुळे आमचे बळी चालले। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी खेडच्या जाहीर सभेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधलाय। मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपला लढा थांबणार नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय। गद्दारी करणारे अवलाद आपल्याला, आपण सरळ मीडियाच्या समोर सांगणार 22 तारखेपासून असं असं आंदोलन आमचं 24 तारखेच्या नंतर सुरू होणार आहे। फक्त एवढंच सांगतो, आंदोलन शांततेत होणार। हे शांततेचं युद्ध सरकारला पेलणार भी नाही आणि झपणार सुद्धा नाही। मनोज जरांगेंनी राज्याच्या विविध भागात जाहीर सभांचा धडाका लावलाय। शुक्रवारी त्यांनी पुणे जिल्ह्यात 2 जाहीर सभा घेतल्या। यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला। एकानाही आत्महत्या करायची नाही, उद्रेक करायचा नाही, जाळपोळ करायची नाही, एकानाही। हे शांततेचं युद्धच मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे। मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला 40 दिवसांचा अवधी दिलाय। जसजशी त्याची मुदत संपत आली आहे तसतसं राजकीय वातावरण तापू लागलंय। सत्ताधाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। मराठ्यांना आरक्षण आम्हाला द्यायचं, पण ते उद्या कोर्टात टिकलं पाहिजे। 24 तास टिकणार मराठा आरक्षण आम्हाला नको आहे, पण पिढ्यानपिढ्या टिकणार मराठा आरक्षण आम्हाला हवंय। आणि ते अगर आपल्या जरांगे पाटलांना पाहिजे असेल तर त्यांनी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करावं। आमची टीम मराठा आरक्षण देणारी आहे। मराठा समाजाच्या ज्या संघटना त्यांना सुद्धा वाटतं की कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण हे सरकारने त्या ठिकाणी दिलं पाहिजे। आता हे टिकणारं आरक्षण देत असताना त्याच्यासाठी जी काही माहिती संकलित करायला लागत असते ती करण्यासाठी काही कालावधी लागू शकतो। म्हणूनच न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती राज्य सरकारने अलीकडे गठीत केले। मनोज जरांगेंनी राज्याच्या विविध भागात जाहीर सभा घेतल्यात। जरांगे पाटलांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे। दरम्यान जरांगे पाटलांच्या सभांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये वादग्रस्त ठरलेला कंत्राटी भरतीचा GR रद्द करण्याचा अत्यंत मोठा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलाय। राज्यामध्ये कंत्राटी भरतीचं 100% पाप हे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचा आहे असा आरोप फडणवीसांनी केलाय। त्यामुळे हे पाप आपल्या माथी नको असं सांगत फडणवीसांनी GR रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलाय। कंत्राटी भरतीवरनं देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरही निशाणा साधलाय। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली आणि मी त्यांना सांगितलं त्यांच्या पापाचं ओझं आपल्या सरकारने का उचलायचं।
त्यामुळे त्या सरकारने केलेलं हे एम्पॅनलमेंट आणि त्यानुरूप ही जी काही या ठिकाणी कंत्राटी भरतीच्या संदर्भात काढलेला जीआर आहे हा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पाप त्यांनी करायचं, आमच्या माथ्यावर फोडायचं, त्यांनीच आंदोलन करायचं हे आम्हाला मान्य नाही. सीएम साहेबांनी देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्या बाबतीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि ती कुणाच्या काळात सुरुवात झाली, कोणी त्याला मान्यता दिली आणि कोणी त्याला पुढे नेलं हे मागच्या सरकारचं आणि मागच्या राज्यकर्त्यांचं पाप आहे. ते पाप डोक्यावरून उपमुख्यमंत्री महोदयांनी काढून टाक. तर आपण पाहिलं देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भातला जो जीआर होता तो रद्द करत असल्याचं जाहीर केलेलं आहे. कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय हा 2003 झाला, मात्र उगाचच कंत्राटी भरतीच्या संदर्भात महाविकास आघाडीकडून गदारोळ केला जात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरनं आता सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आलेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना दोषी धरलंय, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. ड्रग्ज माफिया ललित पाटील वरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली. ललित पाटीलला राजकीय आशीर्वाद असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सत्ताधारी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेकडे अंगुली निर्देश केला. फोटो मध्ये जर आपण पाहिला असेल त्या प्रवेश घेताना दादा भुसे आणि अजित बोरस, कोणतो अजय बोरस काय त्याचं नाव, अजय बोरस का कोणतरी कडला आहे, हे दोघे आहेत. हे दोघे या सरकारला एका आमदाराला 16 लाख हप्ता मिळतो इकडल्या, असे 6 आमदार आहेत. ललित पाटील प्रकरणावरनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही विरोधकांच्या टार्गेटवरती आले, कारण ललित पाटील वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली ससूनच्या कैदी वॉर्डमधून ड्रग्ज रॅकेट चालवत होता. पुणे पोलिसांनी ससून परिसरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याच दरम्यान ललित पाटील ससूनमधून पसार झाल्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. जवळपास 15 मुंबई पोलिसांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळवलं. ललित पाटीलच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणी गोप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला होता, त्यामुळे राजकीय दावे प्रतिदावे सुरू झाले. ललित पाटील नावाचा कोण एक माफिया पकडलाय हे हिमनगाचं एक छोटस टोका इकडे. गुजरातची पॉलिसी ते इथे राबवत आहेत. गुजरातच्या बंदरांवर, एअरपोर्ट किंवा समुद्र बंदरांवर, मुंद्रा बंदरावर आतापर्यंत 4.5 लाख कोटीचं ड्रग्स सापडलेलं आहे. कोणाचं आहे ते? हे पकडलंय, जे पकडलेलं नाही ते महाराष्ट्रात आलेलं आहे. तुम्ही काय आम्हाला धमकाय देताय, अटक करू, खटले दाखल करू, तुमच्या बापाला घाबरत नाही. कुठून तरी एक महत्वपूर्ण व्यक्तीचा जो आज सत्तेत आहे त्यांचा फोन त्या पाटलासाठी आला आणि म्हणून त्यांना तिथं सोडवण्यात आलं. त्यामुळे हे कोण कोण आहेत हे आपल्याला कुठेतरी बघावं लागेल. ज्युडिशियल एन्क्वायरी याच्यामध्ये होण्याची जरूरत आहे. आपण ज्युडिशियल एन्क्वायरी केल्यानंतरच याच्यात योग्य असा कुठेतरी निकाल लागू शकतो, न्याय मिळू शकतो. ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे सत्ताधाऱ्यांशी लागेबंदे असल्याचा विरोधकांचा आरोप आहे, तर फडणवीसांनी विरोधकांचे सगळे आरोप फेटाळून लावले. तसंच महायुतीच्या काळात ललित पाटीलला अटक झाली असताना त्यावेळी त्याची चौकशी का झाली नाही असा सवाल केला जातोय. ललित पाटील याला अटक झाली 10-11 डिसेंबर 2020. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना नाशिकचं शिवसेनेचं प्रमुख केलं होतं. त्यांना अटक झाल्यानंतर पीसीआर मागितला. निश्चित गुन्हा मोठा होता, त्यांना 14 पीसीआर मिळाला. पीसीआर मिळाल्याबरोबर ते ससूनला ऍडमिट झाले. 14 सर तुम्ही काहीच केलं नाही तर पीसीआर 14 मिळतो. 14 त्यांचा एनसीआर करून टाकला, इंट्रोगेशनच केलं. आता माझा सवाल आहे की ललित पाटील यांचं इंट्रोगेशन का करण्यात आलं नाही.
ललित पाटील प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झालाय. सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत. आगामी काळात राजकीय वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ललित पाटील प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भाष्य केलंय. चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. नाशकातील ठाकरे गटाच्या मोर्चावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे. सांगितलंय ना की कुठली चौकशी करा, काही करा, कुठली टेस्ट करा. आता ज्यांच्या तेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, त्याचाही खुलासा केला की जेव्हा त्यांना अटक झाली तेव्हा ते कुठल्या पक्षात होते, कुठल्या पक्षाचे पदाधिकारी होते, त्याची सर्व चौकशी होईलच. त्याचे धागेदारे कुठपर्यंत गेले होते, कुणाशी ते संपर्कात होता, कुणाशी त्याचे संबंध होते, हे सगळं चौकशी अंती सगळं बाहेर येईल. त्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरनं पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आले. पोलिसांना खुलेआम हप्ते जात आहेत. इकडच्या आमदारापासून नांदगावपर्यंत हप्ते जात असल्याचं म्हणत संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे देव्यानी फरांदे आणि सुहास कांदेंना लक्ष्य केलं होतं. तर राऊतांच्या या टीकेला देव्यानी फरांदे यांनी घणाघाती उत्तर देत निशाणा साधलाय. खूप आरोप प्रत्यारोप सुरू आहे, चिखलफेक सुरू आहे. अनेक मंत्र्यांचे आमदारांचे नावं आलेली आहेत, पण राजकीय आणि पोलिसांच्या आश्रयाशिवाय हा इतका मोठा नशेचा व्यापार नाशिकला चालू शकत नाही. हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. इकडल्या राजकारण्यांना, खास करून काही मंत्री आणि आमदारांना हप्त्याचे आकडे किती मिळतात हे मला पोलिसांच्या सूत्राने एक कागद पाठवला. मला धक्का बसला. ललित पाटीलचा मित्रपरिवार आणि त्याचे सहकारी हे विधानसभेपर्यंत आहे. संजय राऊत साहेब सकाळी उठून जेव्हा बोलतात, माझं मत आहे एकतर ते मनोरुग्ण झालेले आहेत, नाहीतर दुसरी गोष्ट की ते स्वतः काही अंमली पदार्थांचं सेवन करतात, त्यांची नार्कोटिक टेस्ट करायला पाहिजे. मी महाराष्ट्राच्या गृह खात्याला विनंती करेल, गृहमंत्र्यांना विनंती करेल की ललित पाटीलशी शिवसेनेचं असलेलं कनेक्शन महाराष्ट्राच्या जनतेच्या पुढे खुलं करावं. बारामती लोकसभेच्या मैदानामध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार हा सामना रंगणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सूचक वक्तव्य केलंय. वेळ येईल त्यावेळेला निर्णय घेऊ असं वक्तव्य पवारांनी केलंय. मात्र सुनेत्रा पवार या राजकारणाच्या मैदानात उतरणार नसल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. बारामतीच्या लढतीत सातत्याने चर्चा होते, पोस्टर पण लागले वारजात परवा दिवशी वहिनींचा. आम्ही विचार करू, ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस ज्या त्या गोष्टीचा विचार केलाच आहे. असं ही चर्चाच आहे ना, भाजपच्या कुठल्या नेत्याने असं सांगितलंय का? नाहीतर एक तुम्हाला सांगतो, जो निर्णय भाजपचा आहे तर भाजपच्या निर्णयावर आम्ही सगळे काय बोललात. जो निर्णय भाजप घेतील, नाहीतर जे नेते आता भाजप बरोबर गेलेत ते या बाबतीत निर्णय घेतील. आता फक्त चर्चेवर चर्चा करत आपण आपल्या आणि लोकांचा वेळ कशाला घालवायचा असं माझं तरी मत आहे की सुनेत्रा काकी राजकारणात नाही आहेत, आज तरी नाही आहेत. आणि त्यांचं कुठेही राजकीय स्टेटमेंट कोणाच्याही बाबतीत विरोधात हे आलेलं नाही. आणि या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.